हणमंताच्या देवळात पहाटेचा नगारा सुरू झाला होता. सारी माणसे वेड्यासारखी धावू लागली व पाहता पाहता निरनिराळ्या आरशात नाहीशी झाली. मल्हारी व राघुअण्णा जवळच्याच आरशात अदृश्य दार असल्याप्रमाणे मागच्या मागे निघून गेले आणि झुंबर, हांड्या, समया विझू लागल्या. भैरू एकटाच खेळल्यासारखा थांबला, पण नंतर भीतीने त्याच्या पायात वारे शिरले व तो सुसाट धावू लागला. जाताना त्याने लगबगीने सोन्याचे एक ताट उचलले, पण ते कोटाआड धरता येईना तेव्हा त्याने दोन ताटल्या, तीन चार वाट्या खिशात कोंबल्या व दोन समया उचलून आता एकच उरलेल्या आरशाकडे तो अंजनी डोळ्यांनी धावू लागला. तो पोहोचेपर्यंत तेथली समई देखील विझली व आरसा नाहीसा झाला. भैरू एकदम झाडावर आदळला व आदळण्याच्या वेदनेने तो झाडाजवळच आडवा झाला. मग पहाट झाली व स्मशानातील मोकाट हिरवळीवर ठिकठिकाणी प्रकाश सांडला. हा परिच्छेद आहे काजळ माया या कथासंग्रहातील अंजन या कथेतला. ग्रंथयात्रेच्या 79व्या भागात सर्व प्रेक्षकांचं स्वागत. आज आपण वास्तव आणि अद्भुत यांचं प्रत्ययकारी मिश्रण असलेल्या जी ए कुलकर्णी यांच्या या कथासंग्रहावर चर्चा करणार आहोत. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी यांचा जन्म 1923 साली बेळगावमध्ये झाला. त्यांचं शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण बेळगावमध्ये झालं. पुढं धारवाडच्या JSS महाविद्यालयामध्ये ते इंग्रजीचे प्राध्यापक झाले. जी ए कुलकर्णींच्या काही कथा सुरुवातीस सत्यकथा या मासिकात प्रसिद्ध झाल्या. त्यांचा पहिलाच कथासंग्रह निळा सावळा 1959 प्रकाशित झाल्यावर त्यांच्या कथेचं सामर्थ्य दिसून आलं. त्यांनी एकूण 13 कथासंग्रह, आयुष्यावर मौलिक चर्चा करणारी पत्र, ललित लेखन आणि आत्मचरित्रपर लेखन केलं. कथेच्या अंतःस्वरूपात बदल घडवून त्यांनी मराठी कथेला नवीन वळण दिलं. काजळ माया हा त्यांचा 5वा कथासंग्रह 1972 प्रकाशित झाला. या संग्रहातील कथा परिस्थितीने हतप्रभ झालेल्या माणसांचं वास्तववादी आयुष्य वर्णन करणाऱ्या आणि गूढ अतींद्रिय अनुभवांचं अद्भुत रूपकात्मक वर्णन करणाऱ्या या दोन प्रकारात मोडतात. या दोन्ही प्रकारच्या कथांमधून जी ए माणसाच्या आयुष्याची निरर्थकता, नियतीचा अटळपणा, नात्यातील जिव्हाळा आणि त्याचबरोबर मानवी संबंधातील पराकोटीचा द्वेष उलगडून दाखवतात. सुरुवातीला आपण या संग्रहातील वास्तववादी कथा पाहूया. प्रदक्षिणा या कथेच्या नायिका आहेत विश्वासघात झालेल्या शांताक्का. एका प्रसिद्ध आणि कर्तृत्ववान नेता असलेल्या नवऱ्याने लग्नाआधी त्यांच्यावर बलात्कार केला होता. नवऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचे आपल्याच बहिणीशी संबंध होते आणि त्याने बहिणीला व मुलाला खोटं सांगून स्वतःची प्रतिमा उजळ राखली होती व शांताक्कांवर आणि स्वतःच्या भावावर आयुष्यभर अन्याय केला होता हे समजतं. तरी देखील त्यांना वाटलं, आपली कुंडली लिहिली गेली त्यावेळी चौकोना चौकोनातील ग्रहांनी एकमेकांना पाहून कुत्सित खुणा केल्या असतील. कसल्या आपल्या पातकांची पावलं आपल्या आयुष्यात उमटली अशी शंका त्यांच्या मनात उद्भवतेच. शेवटचे हिरवे पान या कथेत जुन्या पिढीजात वाड्यातील जीर्ण खोलीत विषण्ण मनाने राहणारी सीताक्का आपल्याला भेटते. नात्यातील पार्वतीने विषप्रयोग करून आपल्या तरण्या मुलाला मारले अशी तिची पक्की समजूत आहे. ती आतून सुडाने पेटलेली आहे, पण त्याच पार्वतीच्या मुलीवर तिची माया आहे. तिच्या बाळाला पाहायची ओढ आहे, परंतु त्या बाळ बाळंतिणीला पाहताच तिचा सुडाचा अग्नी पुन्हा भडकतो. जयूने तिचा हात झटकला. आता तिची पाठ कायमची आपल्याकडे वळली. आता हे शेवटचे हिरवे पान गळून गेल्याप्रमाणे सीताक्काला फार उघडे एकाकी वाटू लागले. वंश या कथेत वांज म्हणून हिणवल्या गेलेल्या करेवाचे दुःख आहे. जोगतीण झालेल्या आईने सांगितलेला तोडगा आठवून मन घट्ट करून तो करण्याचे धाडस ती करते आणि अंधारात तिच्यावर हात टाकणाऱ्या बैराग्यावर जेव्हा ती पहारीने प्रहार करते तेव्हा तिच्या मनात अचानक लखकन एक सत्य प्रकाशमान होतं. कसाब या कथेत आयुष्यभर जीवतोड मेहनत करून सोनूने खेडेगावात घर बांधलेले असते.
मुंबईहून आलेला बायकोचा नातलग त्याच्या कुटुंबाला शहराची स्वप्न दाखवतो आणि सोनूची बायको आणि मुलं मुंबईला जाण्यासाठी अधीर होतात. त्यांना नादाला लावून आपला स्वार्थ पाहणारा केशवराव सोनूचा सहजपणे काटा काढतो. भोवरा कथेत आपल्याला भेटतो बहिणीचे उपकार आणि बायको मुलीची स्वप्न यांच्या कात्रीत अडकलेला गोपाळ. माणसाची परिस्थितीने केलेली विटंबना या कथेतून प्रकर्षाने पुढे येते. मायाळू आणि कुटुंबासाठी त्याग करणारी विधवा नमुताई एकुलत्या एका मुलाच्या आजाराने वेडसर झाली आहे. नवऱ्याच्या तुटपुंज्या पगाराचे पैसे पोटच्या पोरीची हाऊस मौस पुरवण्याऐवजी बहिणीचे वेड आटोक्यात ठेवण्यात वाया जात आहे हे पाहून कुतरोड होणारी गोपाळची बायको आणि दोघींना न्याय देऊ न शकणारा आणि कोंडीत सापडलेला गोपाळ हे घरोघरी दिसणारे चित्र आहे. या कथा आपल्याला त्यांच्यातील पारदर्शक स्वभाव चित्रणाने विषण्ण करून सोडतात, तर अद्भुताची पार्श्वभूमी असलेल्या कथा भयचकित करून सोडतात. अंजन या कथेचा नायक आहे हीन दीन असलेला भैरू पुजारी. तो भाऊबंदकीने केलेला अन्याय आणि बायको व मुलगी यांनी केलेला विश्वासघात यांचा बळी आहे. जादू टोणा करून सत्य शोधता येईल असा त्याला विश्वास आहे. अघोरी विद्या आजमावून पाहण्यासाठी तो स्मशानात जातो आणि मृत्यूपूर्वी तिथे त्याला एक विलक्षण अनुभव येतो. स्वप्न या कथेत येतं निर्जन ठिकाणी वसलेलं जोशींचं घर, जवळ राहणारी भटकी जमात, रात्री कोसळणारा प्रचंड पाऊस, घरासमोरील झाडावर कोसळलेली वीज, पडझड झालेल्या घरात नायकाला आलेला स्वप्नसदृश अनुभव. सारी माणसे आपल्या स्वप्नात जगत आहेत. आपण डोळे उघडले की ती काळ्या पटावरून पुसली जातील. पण मग त्याचप्रमाणे कोणास ठाऊक आपण देखील त्या प्रत्येकाच्या स्वप्नात जगत असू. दूत कथेत सम्राटांची आज्ञा घेऊन आलेला दूत हा नायक आहे आणि सत्तेची लालसा बाळगणारे राजपुत्र आणि आर्य स्थवीर हे त्याचे शत्रू आहेत. दूताचा स्मृतिभ्रंश होतो आणि राजपुत्र व आर्य स्थवीर क्रूरपणे त्याचे हाल करून त्याची दुर्दशा करतात. अर्धमेल्या अवस्थेत त्याला स्मशानात टाकून दिल्यावर दिवसभर त्याला छळणारा डोंब त्याला दया दाखवतो आणि अचानक दूताची स्मृती परत येते आणि तेव्हाच सम्राटांच्या आज्ञेतील दैव दुर्विलास आपल्या ध्यानात येतो. ठिपका कथेचा नायक आहे पोरे बाळे रोजगाराच्या शोधात गाव सोडून गेल्यावर एकटाच उरलेला म्हातारा रामण्णा. टेकडीवर दूरवर दिसणारा ठिपका त्याचं कुतूहल जागृत करतो. त्या ऐकीव मंदिराच्या शोधात निघाल्यावर वाटे त्याला गूढ आणि चमत्कारिक व्यक्ती भेटतात. शेवटी त्याला मंदिराचं भयचकित करून टाकणारं दर्शन होतं. समोरचे मंदिर एकदम अतिविशाल, उत्तुंग आणि दैदिप्यमान दिसू लागले होते. सायंकाळच्या लालसर प्रकाशाची झळाळी आलेल्या त्याच्या तेजस्वी शुभ्र रंगाने सारे आभाळ व्यापून टाकले होते. त्याचा भव्य विस्तार पाहिल्यावर ते आपल्यावरच ओणवे झाले आहे असा भास होऊन त्याचे हातपायच गेले. अशक्यप्राय गोष्टीचा शोध हे रूपक पुन्हा पुन्हा जीएनच्या कथांमधून येतं. त्या हव्या हव्याशा वाटणाऱ्या गोष्टीच्या शोधात नायक प्राणांची, कष्टाची, हालपेष्टा यांची पर्वा न करता वेड्यासारखा वणवण फिरतो आणि शेवटी त्या वस्तूचे मिळणे निरर्थक होऊन बसते. माणसाच्या मृगजळाप्रमाणे असणाऱ्या सुखाच्या शोधाचे हे प्रतीक आहे. पण यात माणसाचा दोष नाही, त्याला निवडीचे स्वातंत्र्य नसतेच. गुलाम या कथेत नारळाएवढ्या हिऱ्यांच्या आशेने पायावर भिंगरी लावल्यासारखा अल एदीन शोधत निघालेला मुसाफिर आहे. त्याने एमराकडून मिळवलेला गुलाम, त्याने केलेला विश्वासघात आणि अल एदीनला पोचल्यावर कळलेले त्याचे खरे स्वरूप हे या कथेचे कथानक आहे. कळसूत्र कथेला आदिम मानव संस्कृतीची पार्श्वभूमी आहे. शूर, धाडसी पण अंधश्रद्धाग्रस्त जमात, त्याचा फायदा घेऊन लाल गरुडाने केलेला स्वार्थ, मरण सन्मुख दिसताच त्याला झालेली उपरती, सत्य सांगून जमातीला सुधारण्याचा त्याचा अयशस्वी प्रयत्न आणि त्याने केलेल्या फसवणुकीची पुनरावृत्ती या कथेत उलगडत जाते. प्रत्येक जमातीच्या सद्गुणांच्या कल्पना निरनिराळ्या असतील,
पण त्या त्या जमातीपुरता त्या सद्गुणांवर रात्रंदिवस इतका भर दिला जातो की बालपणापासूनच आपलं मत त्या साच्यांचाच आकार धारण करतं, त्याच विचारांचं गुलाम बनतं. विदूषक ही कथा सत्याची परिकल्पनाच बदलून टाकते. त्यातील प्रत्येक व्यक्ती, विशेषतः नायक विदूषक, सत्य आपल्याला समजलं असं समजतो तेव्हा वस्तुस्थितीचा आणखी एक पदर उलगडला जातो आणि कितीही चाललं तरी ज्याप्रमाणे क्षितिज रेषा सापडत नाही त्याप्रमाणे प्रत्येक वेळी सत्य हुलकावण्या देत राहतं. जीए यांना कथा हा साहित्य प्रकार आव्हान देणारा म्हणून प्रिय वाटतो. त्यांचे कथालेखन हा त्यांच्या पुरता एक शोध आहे. प्रसिद्ध रशियन कादंबरीकार दोस्तोवस्कीप्रमाणे त्यांना मानवी जीवनाच्या अंतिम वास्तवाविषयी चिंतन करणं आवडतं. अर्थहीन जगात माणूस किती केविलवाणा ठरतो हे त्यांच्या कथा वाचित असताना ध्यानात येतं असं भालचंद्र फडके म्हणतात. जीएंच्या अनेक कथांतून मृत्यूविषयी चिंतन येतं. पुनरपि या कथेत ते लिहितात, पण मरून जायचे म्हणजे नेमके काय होईल? हे हातपाय डोळे सारे सोडावे लागतील, समोरचे सारे काही पुसल्याप्रमाणे नाहीसे होईल, बस का? साऱ्या आवडीच्या आतड्याच्या गोष्टी मागेच राहतील आणि कोठेही कशाशीही संबंध राहणार नाही. प्रकाशाचा एक देखील ओरखडा नसलेला सगळा अंधार, सारे शून्य, न राग, ना लोभ, ना वासना, निराशा, ईर्ष्या, सारे काही निःशब्द, निश्चल, निर्विकार, अमर्याद, अनंत. रत्न या कथेत ते जन्ममृत्यूच्या निरंतर चक्रावर भाष्य करतात. जन्माच्या निर्मितीच्या अनावर हर्षाला मृत्यूच्या जाणीवेचा अंकुश लागतो तर मृत्यूच्या भीषण कल्पनेला उत्पत्तीच्या आशेचं तोरण असावं लागतं. जन्म म्हणजे अमर्याद वेदनेवर उघडलेलं महाद्वार आहे असं त्यांना वाटतं. अटळ दुःखभाराखाली सुद्धा हे निष्पाप जीव क्षणिक मोहमय आनंदासाठी यत्न करतात. अनिश्चित कपटी भविष्यकाळासाठी देखील मूढ स्वप्न शृंगारतात याचं त्यांना आश्चर्य वाटतं. माणसाला निवड करण्याचं स्वातंत्र्य असतं यावर त्यांचा विश्वास नाही. रत्न या कथेत ते लिहितात, तू या स्थळी येण्याऐवजी अन्यत्र जाऊ शकला असतास हाच तुझा भ्रम आहे. इथं तू आलास याचं कारण तुला इथं देखील स्वेच्छेने येण्याचं स्वातंत्र्य होतं म्हणून नाही, तर तसं घडणं पूर्णपणे अटळ होतं म्हणून. तसं स्वातंत्र्य आपणास आहे हा भ्रम देखील अटळ आहे, कारण त्या भ्रमाच्या मायाजालानंच ते कपटी चक्र तुला आपल्याबरोबर सहज फिरवू शकतं. जीएंच्या कथेत येणारा निसर्ग देखील त्यांचं हेच जीवनविषयक तत्वज्ञान परावर्तित करतो. समुद्रकाठच्या झाडांचं वर्णन ते अजस्र पक्षाच्या पंखांसारखे अतिपर्ण असलेले तालवृक्ष असं करतात. हिरव्यागार वनाचं वर्णन अहोरात्र उष्ण ओलसर वाफेचे उच्छ्वास उमटत असलेले सर्वत्र हिरव्याच रंगाचे एकरंगी भीमसामर्थ्याचे उग्र वनप्रदेश असं करतात. तेथील चित्रविचित्र पशुपक्ष्यांचे वर्णन करताना ते लिहितात, त्यातील हिरव्या रंगात एकदम वेदनेचे व्रण दिसावे त्याप्रमाणे लखकन दिसणारे लाल पिवळे पक्षी आणि वृक्षांच्या राक्षसी फांद्यांवरून नीरवपणे सरकत त्यांना एकामागोमाग विझवत जाणारे अजस्र चित्रसर्प. जीएंची भाषा ही अत्यंत वैभवशाली दिमाखाने मिरवणारी, पण त्याचवेळी त्या वैभवाने आयुष्याचा फोलपणा अधोरेखित करणारी भाषा आहे. हा उतारा पहा. या अखंड भ्रमंती त्याला रत्नी दिसली नाही तसे नाही. विश्वाच्या अंत्यदिनी तांडव नृत्याने दिशा कोसळत असताना अग्नी आणि रक्त यांचा वर्षाव होत असल्याचे रुद्रतेज दाखवणारे शोणित रत्न, एखाद्या इंद्रजाल जगताचे गवाक्ष असल्याप्रमाणे वाटणारे व्याघ्र रत्न, सारे हलाहल एका बिंदूत केंद्रित झाल्याचा भास निर्माण करणारे नील शिवकंठ आणि क्षणात सुवर्ण तेजाचा दाहक स्फोट होईल असे भय निर्माण करणारे ब्रह्महृदय, ही सारी रत्ने त्याने अति आशेने उचलली होती व आत्यंतिक निराशेने भिरकावली होती. त्या कोणत्याही छद्म रत्नात
त्याला हवा असलेला प्रकाश आत्मा दिसला नव्हता. या विलक्षण लेखकाविषयी आज आपल्याशी बोलत आहेत लेखिका आणि समीक्षक अंजली पटवर्धन. जी ए कुलकर्णींचं हे जन्मशताब्दी वर्ष. काजळमाया हा जी ए कुलकर्णींचा अतिशय महत्वाचा कथासंग्रह. व्यक्तिरेखांच्या मनात खोल शिरून त्यांचं सूक्ष्म चित्रण करण्यात जी एनचा हातखंडा होता आणि हे त्यांचं सामर्थ्य होतं. जी एनची कथा 1960 नंतर मराठी कथाविश्वात दाखल झाली. नवकथेनी जरी कथानक नाकारलेलं असलं तरी जी एनच्या कथेला मात्र कथानकही होतं आणि त्यांच्या कथेत मनोविश्लेषणही होतं. काजळमायामधली प्रदक्षिणा ही जी कथा आहे ती जी एनच्या कथारचना कौशल्याचा एक उत्तम नमुना आहे. जी एननी विशिष्ट जीवनदृष्टिकोनातून ही कथा साकारलेली असली तरी त्या कथेची रचना त्यांनी अशा पद्धतीने केली आहे की त्या शांताक्का या व्यक्तिरेखेला अस्तित्ववादाकडे शून्यवादाकडे नेणारी ती कथारचना आहे. शांताक्का तरुण असताना त्यांच्यावर बलात्कार होतो आणि ज्या व्यक्तीने बलात्कार केलेला असतो ती राजकीय नेता असते. तो माणूस कधीच जगाच्या समोर येत नाही पण बलात्कार दुसरा कोणीतरी केला आहे आणि तरीही मी मोठ्या मनाने शांताक्कांशी लग्न करतो आहे असा आव तो माणूस आणतो. आणि शांताक्कांच्या बहिणीशी त्याचे संबंध असतात, ते संबंध मात्र चालू राहतात आणि लग्नानंतर तो शांताक्कांना स्पर्शसुद्धा करत नाही. अतिशय म्हणजे शांताक्का या व्यक्तिरेखेला एकटं करण्यासाठी जेनी ही कथा ह्या कथेची रचना कशी केली आहे पहा. आणि नंतर त्या बलात्कारातून जन्मलेला जो मुलगा असतो तो पण शांताक्कांपासून दुरावतो, त्यांची बहीणही त्यांच्यापासून दुरावते, एकूण त्या एकट्याच होतात. आणि तो माणूस गेल्यानंतर सुद्धा हे सत्य जगासमोर येत नाही आणि तो कुणीतरी महान होता म्हणून त्याचा पुतळा उभारला जातो. खरं तर ही सामाजिक विसंगती आहे ती सुद्धा जेनी या कथेतून समोर आणली आहे. विदूषक ही जी कथा आहे ती रूपक कथा आहे पण या रूपक कथेमध्ये सुद्धा जी एनच्या प्रतिभेचा विलास आपल्याला बघायला मिळतो. आपण थक्क होतो त्या कथेची रचना बघून. आणि म्हणूनच विश्राम बेडेकर असं म्हणाले होते की या एका कथेसाठी जी एनना नोबेल पारितोषिक मिळायला हवं. तर अशा या अनन्य साधारण प्रतिभा लाभलेल्या जी ए कुलकर्णींना त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने विनम्र आदरांजली अर्पण करते. जी ए कुलकर्णींना काजळमाया या कथासंग्रहासाठी साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला. पुढे टीका झाल्यामुळे जी एनी तो प्रवास खर्चा सकट परत केला. त्यांच्या अनेक कथांचे इतर भाषांत अनुवाद झाले. नियतीदान या म द हातकणंगलेकर आणि निशिकांत मिरजकर यांनी संपादित केलेल्या ग्रंथात जी एनच्या काही कथांचे हिंदीमध्ये अनुवाद आहेत. डॉक्टर विलास साळुंके यांनी जी ए कुलकर्णी यांच्या 3 पुस्तकांचे अ जर्नी फॉर एव्हर, शॅडोज इन द डेझर्ट आणि विदूषक अँड अदर स्टोरीज या नावाचे इंग्रजी अनुवाद केले आहेत. मराठी कथेच्या विकासात नवा टप्पा गाठणारे जी ए कुलकर्णी यांचे काजळमाया हे पुस्तक अवश्य वाचा. भेटूया ग्रंथयात्रेच्या पुढच्या भागात मनाचा ठाव घेणाऱ्या कविता वाचायला. तोपर्यंत वाचत रहा.